आज आपण एक अतिशय चवदार अशी रेसिपी पाहणार आहे। तर संध्याकाळच्या स्वयंपाकाचा कंटाळा आला असेल किंवा मुलांना टिफिनला देता येईल, नाश्त्यासाठी खाता येईल किंवा मधल्या भुकेसाठी करता येईल अशी ही, वेगवेगळ्या प्रकारे बनवता येईल अशी ही चविष्ट अशी रेसिपी। तर करूया आपण याची सुरुवातच। सुरुवातीला 2 टोमॅटो आणि 1 कांदा घ्यायचा आहे। मीडियम साईजचा कांदा घेतलेला आहे 1, आणि त्याची साल काढून उभा कट करून पण मिक्सरच्या भांड्यात हा कांदा घालून घेतलेला आहे। तर या पद्धतीने ह्या कांदा उभा कट करून घालून घ्यायचा आहे, आणि याच पद्धतीने टोमॅटो पण कट करून घालायचे। तर 1 टोमॅटो आणि 1 कांदा या ठिकाणी घेतलेला आहे। नंतर आपण 3 हिरव्या मिरच्या घालून घेणार आहे। मिरच्यांचं प्रमाण कमी जास्त करू शकता तुम्ही। नंतर 4 लसूण पाकळ्या घालून घेतलेल्या आहेत। अतिशय चविष्ट रेसिपी आहे ही। नंतर 1/2 चमचा जिरे घालून घेतलेले, मिक्सरच्या भांड्याचं झाकण लावून छान अशी ह्याची पेस्ट बनवून आणायची। तर ही तयार झालेली पेस्ट पाहू शकताय आपण। आता ही पेस्ट आपण पीठ मळून घेणार आहे, त्याच्यासाठी एक स्टीलचा बाऊल घेतलेला आहे, आणि या स्टीलच्या बाऊलमध्ये आपण हे मिश्रण काढून घेतलेलं आहे। चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे। 2 चमचे तीळ घालून घ्यायचे, थंडीचे दिवस असल्यामुळं तिळाचा वापर जास्त करायचा आहे या ठिकाणी। नंतर आपण 1/2 वाटी ज्वारीचं पीठ घालून घेतलेलं आहे। त्याच वाटीने 1/2 वाटी बेसन पीठ पण घालून घ्यायचं आहे। कोथिंबीर 1/2 वाटी घालून घेतलेली आहे, आणि या ठिकाणी बाजरीचं पीठ पण 1/2 वाटी घालून घ्यायचं आहे। आता छान असं हे पीठ हातानेच मिक्स करून ह्याचा गोळा बनवून घ्यायचा आहे। भाकरीचं पीठ कसं आपण मळतो त्या पद्धतीने हे पीठ मळून घ्यायचं आहे। पाणी शक्यतो लागत नाही, जे टोमॅटो आणि कांदा मिक्सरमधून काढलेलं आहे त्याचं जे पाणी सुटलेलं आहे त्या पाण्यामध्येच आपण हे पीठ छान भिजवून घेणार आहे। जर लागलं पाणी तर थोडंसं पाणी वरून घालू शकताय तुम्ही। तर हे पीठ असं छान मळून तयार झालेले। आता आपण ह्याचे थालीपीठ घालून घेणार आहे। तर त्याच्यासाठी एक स्टीलचं ताट घ्यायचं आहे। ताटावर कॉटनचं कापड घालून घेतलेलं आहे। कपड्याला थोडंसं पाणी लावून घ्यायचं आहे, आणि थालीपीठाचं जे पीठ मळलेला गोळा काढून घेतला आहे, हातानी छान असं गोल आकारामध्ये थापून घ्यायचे। थोडंसं हाताला पाणी लावून घ्यायचं आहे म्हणजे हे थालीपीठ पटपट असे पसरल्या जातात। तर या पद्धतीने तयार झालेले हे थालीपीठ, आणि आपण याला एक खोल पाडून घेतलेले। नंतर गॅसवर थालीपीठ शेकण्यासाठी पॅन ठेवलेलं आहे, आणि पॅनमध्ये आपण हे थालीपीठ घालून घेतो। खूप चविष्ट अशी ही रेसिपी लागती, मुलांना आवडेल किंवा सर्वांनाच आवडेल अशी ही रेसिपी। थालीपीठ घालून घेतल्यानंतर झाकण ठेवून घ्यायचे, आणि छान अशी याला वाफ देऊन हे थालीपीठ दोन्ही साईडनी शेकून घ्यायचे। तर ही एक थोडीशी बाजू ड्राय झाल्यानंतर आपण दुसऱ्या बाजूने पलटवून घेतलेलं आहे। पाहू शकताय क्रिस्पी अशी हे थालीपीठ, खूप चविष्ट अशी ही रेसिपी आहे। मेथीची पालकची थालीपीठ तर आपण नेहमी करतोच, पण टोमॅटो आणि कांद्यापासून बनवलेले हे थालीपीठ तुम्ही एकदा नक्की करून पहा। आणि याच पद्धतीने आपण अजून दुसरे पण करून घेतो आहे। तर हे दुसरं थालीपीठ घालून घेतलेले, त्याच पद्धतीने सेम शेकून पण घेणार आहे आपण।
आणि हे दुसरं ही छान असं क्रिस्पी भाजून घेतल्यानंतर काढून घेतलेले हे थालीपीठ दह्यासोबत लिंबाच्या लोणच्यासोबत तुम्ही सर्व करू शकताय. तर एक टोमॅटो आणि एका कांद्यापासून बनवलेली ही थालीपीठाची रेसिपी तुम्ही नक्की करून पहा आणि लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.